बीडमध्ये प्रचार यंत्रणा जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत. बप्पा, सकाळपासून प्रचार होत आहे, कसा प्रतिसाद सध्या आहे? मतदारसंघात फिरताय, गावोगावी फिरताय? आपल्या माध्यमातून मी बीड जिल्ह्याला सांगू इच्छितो की मी आज बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघात फिरत होतो. गावाची गावं अगदी एकतर्फी रिस्पॉन्स देत आहेत आणि याच्या मागं कधीही अशी परिस्थिती नव्हती. अशा पद्धतीने लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन स्वागत करून मतदान करणार असं जाहीरपणे सांगत आहेत. मात्र गावागावात एक अनोखा प्रकार किंवा अनोखी संकल्पना पाहायला मिळाली की गावामध्ये शपथविधी चालू आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबावर गावांचं किती प्रेम आहे हे याच्यातून दिसून येत आहे. पंकजा मुंडे म्हणत आहेत की पुढचा उमेदवार सक्षम आहे की नाही मला माहीत नाही, मात्र आम्ही त्या उमेदवाराबद्दल काहीही टीकाटिप्पणी करणार नाही. नाही, मी पण कधी कुणावर टीकाटिप्पणी करणार नाही. जशाच तसं टिट फॉर टॅट ते करणार नाही तर मी त्यांच्यावर टीकाटिप्पणी कशाला करू? मला ते मला फक्त विकासावर बोलायचं आहे. त्यांच्याकडं आत्ता पद आहे, त्या पदावर त्यांनी काय केलं, विकास काय झाला आणि काय राहिला आहे आणि काय करणार, एवढे तीनच मुद्दे माझ्या निवडणुकीतील. त्या म्हणत आहेत की रेल्वेचं जे स्वप्न आहे ती स्वप्नपरती पूर्ती जी आहे पंकजा मुंडे यांनी केलेली आहे. आता त्यावेळेस राजकारणातच होत्या का नाही मला शंका आहे की ज्यावेळेस या रेल्वेचा प्रश्न सुरू झाला त्यावेळेस आमचाही जन्म झाला होता का नाही? त्या तर आणखी ज्युनियर आहेत आमच्या ताईसाहेब, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. त्या काय म्हणलं हे मी ऐकलं पण नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलणं मी संयुक्तिक होणार नाही. माझा विकास बघा, जनता डोळ्यानं पाहते आणि मला संसदेत जाण्याची संधी द्या असंही साकडं घालतं. नाही, त्यांचा विकास त्यांची त्यांना लकला भाई, आम्ही त्याच्यावर काय बोलणार? कारण त्यांच्या विकासावर मी कसं बोलणार? नाही, मला त्याच्यावर बोलायचंच नाही. वंचित बहुजन आघाडीकडनं अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यांना शुभेच्छा आहेत. आमच्यात काय अडचण नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून जे आले त्यांना आमच्या शुभेच्छा. सध्याची काय परिस्थिती आहे? अनेक ठिकाणी जात आहेत, लोकांच्या भावना काय आहेत? संवादानंतर काय कळतं? लोकांच्या भावना या आहेत की लोक एकच म्हणतायत की आम्हाला मागील 15 वर्षापासून खासदार पाहायला मिळालेला नाही. तुम्ही खासदार म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत, तुम्ही फक्त आमच्या गावागावात प्रत्येक वेळेस परत पुन्हा या, निवडून आल्यावर परत प्रचारलाच येऊ नका असं लोकं म्हणतायत. कारण मी मागच्या वेळेस जरी उभारलं होतो तर मी निवडून आलो नाही, त्याच्यामुळं मला कुठल्या बाकी जिल्ह्यातल्या याच्यात मी माझ्या तालुक्यापुरता माझ्या विधानसभा मतदारसंघाच्या आधीपर्यंत फिरत होतो. काही भाग जिकडं लग्न असतील, आष्टी असेल, कुठं असेल, लग्न कार्याला जिथं मला बोलवलं जाईल तिथं मी जात होतो. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जायला बंधन होतं, त्याच्यामुळे मी जात नव्हतो. विजय निश्चित म्हणायचा बजरंग सोनवणे? 100% निश्चित आहे हे मला नाही, तुम्हाला कळतं, जनतेला कळतं, सर्वांना कळतं. बीड जिल्ह्याचा येणारा खासदार बजरंग सोनवणेच असणार आहे. नक्कीच बीड जिल्ह्याचा येणारा जो खासदार आहे तो बजरंग सोनवणेच असणार आहे असा दावा आणि विश्वास देखील उमेदवार बजरंग सोनवणे हे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.